हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। जसं आपण कुर्तीचे माप कसे घ्यायचे आहे हे आज आपण बघणार आहोत। जसं टॉप जो आहे आपला सलवारच्या वरचा, तर तो कशा पद्धतीने आपण याची मेजरमेंट घ्यायची आहे कटिंग करता वेळी, त्याचे आपण आज मेजरमेंट कशी घेणार आहोत ते बघणार आहोत। पहिले आपण टॉपची उंची मोजून घेत असतो। जसे हे शोल्डर जे जॉईंट झालेलं असतं तिथपासून तर जितकी तुमची उंची असेल त्यामध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचे असतात। जी पूर्ण उंचीमध्ये 2 इंच आपण मिळवत असतो। त्यानंतर आपण शोल्डरचे माप घ्यायचे असते। तर आता हा कॉलरचा टॉप असल्यामुळे शोल्डर हे जास्त असतात, आणि ज्यावेळेस आपण बिना कॉलरचा जसं पाठीमागचं बॅक साइड किंवा फ्रंट साइड गळा डीपमध्ये असतो, जसा 7-7.5 इंच, पाठीमागचा भाग पण आपण 7-8-8.5 इंच जो काही तुमचा गळा असेल तो तसा असेल तर शोल्डरचे माप हे कमी असते। पण ज्यावेळेस कॉलर आपण लावतो जोडतो त्यावेळेस शोल्डरचे माप हे जास्ती असते। तर आता हे शोल्डरचे माप आपले अशा पद्धतीने घ्यायचे आहे। हे आहे 15 इंच। नंतर आपण चेस्टचे माप मोजत असतो। जसे चेस्टचे माप घेताना हे आहे एक साइड याची 20 इंच, तर राउंडमध्ये याची 40 इंच झालेली आहे। तर याच्यातून आपण चेस्टचे माप, जसं आयता हा टॉप आहे तर याचे चेस्टचे माप कसे काढायचे, जसे हे पूर्ण एक साइड आपली 20 इंच झालेली आहे, पूर्ण त्याची 40 इंच होते, तर त्यातनं आपण 4 इंच मायनस करत असतो, तर 36 चेस्टचा हा फिटिंगचा टॉप असतो। त्यानंतर कमरचे माप आहे 18 इंच। कमरमध्ये जसे चेस्टमध्ये आपण 2 इंच प्लस करायचे आहे। जसं जितकं माप घेतलेलं आहे, जसं 20 इंच टॉपवरून माप घेताना त्याच पद्धतीने कटिंग करायची। तर त्याचा 1/4 आपण जसं कपडा आपण डबल करत असतो, डबल फोल्ड केल्यामुळं त्याचा 1/4 आपण काढणार असतो, तर 10 इंचाची आपली वन साईडची घडी येत असते। त्यामध्ये आपण 2 इंच प्लस करत असतो सिलाई मार्जिंगसाठी। चेस्ट झाल्यानंतर आपण कमरचे माप घेतो। कमरचे माप घेतल्यानंतर कमरमध्ये पण जितके आहे त्यामध्ये आपण 2 इंच मिळवायचे असतात। त्यानंतर हे जे कट असतात, इथे जिथे कट असतात, हे जे कट असतात इथे आपण सीट घेरचे माप घेत असतो। इथे 22 इंच, म्हणजे याचं हाफ केल्यानंतर वन साइड आली आपली 22 इंच, म्हणजे डबल हा 44 इंचाचा होतो। तर याची आपण याचा 1/4 घेणार आहोत आपण 11 इंच। ज्यावेळेस आपण चेस्टमध्ये आणि कमरमध्ये 2-2 इंच आपण मिळवत असतो, या इथे सीट घेरचे ज्यावेळेस माप घेतो त्यावेळेस आपण कटसाठी फक्त 1 इंच फोल्डसाठी मिळवत असतो। त्यानंतर आपण घेराचे माप घेतो। पूर्ण घेरा आहे 22 इंच, तर घेरा यामध्ये इथं आपण 1 इंच पूर्ण मिळवत असतो। त्यानंतर गळ्याची लेंथ मोजायची। जसे हे शोल्डरपासून जितका आपला गळा असेल तर त्या हिशोबाने आपण याची लेंथ मोजणार आहोत। तो आहे 7.5 इंच। बॅक साईडचा गळा पण आपण अशाच पद्धतीने मोजत असतो। जसं ह्या शोल्डरपासून सेंटरपर्यंत आपण बॅक साईडचा गळा मोजायचा असतो। हा कॉलरवाला घेतल्यामुळे आपण याचा बॅक साइडचा गळा मोजणार नाही आहे। त्यानंतर आपण स्लीवची उंची मोजणार आहोत। तर ही फुल स्लीव्ज असल्यामुळे ही 15 इंच आपली स्लीवची उंची आलेली आहे। त्यामध्ये आपण 2 इंच प्लस करणार आहोत फोल्ड करण्यासाठी। अर्धा इंच आपला सिलाईमध्ये जातो आणि 1.5 इंच आपलं फोल्डिंगमध्ये जातो। जसे आता ही फुल स्लीव्ज आहे 15 इंच, त्यामध्ये प्लस 2 इंच करणार आहोत। पण छोटी स्लीव्ज घेताना पण आपण त्याच पद्धतीने करणार आहोत। जसं 4 इंच, 5 इंच, जेवढी पण तुमच्या बाहीची लेंथ असेल त्या पद्धतीने घेऊन आपण त्यामध्ये 1.5 इंच मिळवायचे असतात। त्यानंतर जसं आपण हा मोंढा घेत असतो, मोंढा चेस्टच्या अनुसार असतो। जसं 30 चेस्ट असली तर हा मोंढा आपण 6.5 इंचाचा घेत असतो, 32 चेस्ट असली तर हा 7.5 इंचाचा घेत असतो। तो चेस्टच्या हिशोबाने आपण मोंढ्याचे माप हे टाकत असतो। अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज़ माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर और सब्सक्राइब जरूर करा। थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।